गर्ल्स पावर लेडीज जिम, जहां कार्डियो वेट मैनेजमेंट, फ्लोर एक्टिविटीज, स्ट्रेंथ और पर्सनल ट्रेनिंग, बेसिक डाइट एंड इंच कार्ड विथ एट्रैक्टिव पैकेज के साथ जिम ट्रेनिंग कोर्स पर 20% ऑफ, स्मार्ट ट्रेनिंग प्लान और फुल बॉडी चेकअप। साथ ही ब्यूटी पार्लर सर्विस और क्लास पर 30% ऑफ। फिटनेस एंड ब्यूटी लवर्स की पहचान है फॉर द बेस्ट रिजल्ट। ज्वाइन गर्ल्स पावर, बी फिट बी फैबुलस। प्राथमिक माहिती काही मिळत नाहीये। एका भंगारवाल्याच्या दुकानामध्ये कसला तरी भयंकर मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटाची तीव्रता इतकी आहे की दूर दूरवरच्या बिल्डिंगींच्या काचा तुटल्या आहेत। ह्या बिल्डिंगचं तर खूपच नुकसान झालेलं आहे। ती वस्तू काय होती याचा शोध आता पोलीस घेत आहेत। आता इथे 23 लोक आहेत, ह्या 23 लोकांच्या निवासाची सोय करावी लागेल। मी पहिल्या दिवसापासून गेले अनेक वर्ष सांगतोय की म्हाडामध्ये स्कॅम झाला आहे, म्हाडाची घरं नको त्यांना देण्यात आलेली आहेत। ज्यांचा हक्क आणि अधिकार नाही त्या लोकांना म्हाडाची घरं देण्यात आली आहे। म्युन्सिपाल्टीनी कधीही लक्ष दिलं नाही। खरं तर इथे रूम्स खाली ठेवायला पाहिजे होत्या, इथे बिल्डिंगही पडतात, इथे काहीतरी प्रॉब्लेम येतो, पण म्युन्सिपाल्टीतल्या काही अधिकाऱ्यांनी मिळून ह्या संपूर्ण म्हाडाची विक्री करून आपले खिसे गरम केले आहेत। आणि ना तर कमिशनरनी कधी याची काळजी घेतली, कमिशनरनी कधी चौकशी लावली, ना पोलिसांनी याच्यावर लक्ष दिलं। किंबहुना पोलिसांना पूर्ण केस माहीत असताना 3.5 कोटी रुपये घेऊन पोलिसांनी केस दाबली। 3.5 कोटी रुपये घेऊन पोलिसांनी केस दाबली। ह्याच्यामध्ये आरोपी कोण कोण होते सगळ्या पोलिसांना माहिती आहे। आता ह्या 23 लोकांना जेव्हा घर द्यायची वेळ येईल तेव्हा म्युन्सिपाल्टी कुठनं घर देणार आहे? ज्यांची घरच तुटली नाहीत, ज्यांच्या घरावर काय आलंच नाही, अशा माणसांना म्हाडामध्ये घरं मिळाली कशी? फॉरेन्सिक झालं कसं? त्यांनी रिसिप्ट आणल्या कुठनं? कधीही कुठलीही गोष्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ येथे गांभीर्याने घेत नाही। इथे गरीब लोक राहतात, ते काय मरणासाठी आलेत का इथे? आज आमच्या इतकं सुधारलेलं शहर ठाण्यात नाही आहे, मुंबऱ्यासारखे कॉन्क्रीट रस्ते ठाण्यात नाही आहेत। मग एवढं सगळं चांगलं झालेलं असताना म्युन्सिपाल्टींच्या चुकींमुळे आम्हाला भोगावं लागतंय ना? आज चारही बाजूला इल्लिगल स्ट्रक्चर चालू आहेत, चारही बाजूला। तुम्ही वाटलं फिरून या, उद्या ह्याच्यातली एक बिल्डिंग पडली तर जबाबदार कोण? हे 10 वेळा सांगितलं गेलं आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला, 10 वेळा। तुम्ही शाखेच्या मागच्या बाजूच्या बिल्डिंगला नोटीस देता, शाखेला नोटीस दिली आजपर्यंत का? अनधिकृत बांधकाम अनधिकृत बांधकाम आहे हे। या सगळ्या या अशा लफड्यांमुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे अधिकारी जे काही घोटाळे करतात त्याचे हे भोग आहेत। एखादा जेव्हा भंगारवाला येतो त्या भंगारवाल्याकडे लायसन्स होतं? शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटचं लायसन्स होतं? इथे काय फक्त ऑफिसमध्ये बसण्यासाठी येतात अधिकारी? हप्ते जमा करण्यासाठी येतात अधिकारी? शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटचं लायसन्स पाहिजे। भंगारवाल्याला काही मर्यादा आहेत, काही लिमिटेशन्स आहेत, त्याच्यावरती तो जाता कामा नये। तो काय साठवायचा कोणाला माहिती आहे? तो केमिकल साठवायचा, तो काय विकत आणायचा, कुठनं विकत आणायचा कोणाला माहिती आहे? खरं तर एवढ्या दाट वस्तीच्या रहिवाशी भागामध्ये भंगारची दुकानं असणं हे किती संयुक्तिक आहे? कारण का ते जातात कुठनंही कुठलाही माल उचलतात, भरतात टेम्पोमध्ये आणि आणून टाकून देतात। त्याच्यात केमिकल असतं, त्याच्यात काहीही असतं, त्याचं घर्षण होतं, स्फोट होतात। मोठे मोठे स्फोट हे केमिकल कॉम्बिनेशन्समुळे झालेले आहेत। नशीब
की देवाने एकही बळी जाऊ दिलेला नाही, पण म्हणून याच्याकडे दुर्लक्ष कराल तर बुमऱ्याला अजून खूप भोगावं लागेल. ह्या पहिला इशारा आहे देवाने दिलेला. सावध राहा, मुंब्रा शहरामध्ये असलेली भंगारची दुकानं आहेत, ते काय भंगार ठेवतात हे त्यांच्याकडनं लिहून घ्या, ऑडिट करा. नाही तर आता काय करतील, येतील, ए भंगारवाला चल उठ तेरा दुकान बंद, ए भंगारवाला उठ चल तेरा दुकान बंद. मुंब्रामध्ये सध्या गेल्या एक वर्षापासून हम करे सो कायदा झालेला आहे. जशामुळे झाला असेल एवढा मोठा स्फोट सिलेंडरच्या बाटल्यामुळे होऊ शकत नाही. त्याची तीव्रता सिलेंडरचा स्फोट आम्ही बघितलाय ना, सिलेंडरचा स्फोट जास्तीत जास्त बिल्डिंग हलवते, त्या बिल्डिंगवरचे हे तुटल्यात, काचा तुटल्यात.